नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. मौजे तिसगाव पाथर्डेतील महिलांचं ड्रोनच्या सहाय्यानं व्हिडिओ शूट केल्याबद्दल अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असून त्यातील वाढीव कलम लावण्यात यावे. आरोपीला अद्याप अटक झाली नसून आरोपींपासून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तसेच फिर्यादीच्या व बहुजन समता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जीवास धोका असून आरोपींना तात्काळ अटक करावं. तसेच पाथर्डी पोलीस स्टेशनचे PI मुटकुले व पोलीस उपाध्यक्ष सुनील पाटील यांच्यावरही आरोपीला मदत केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी व घोगरगाव तालुका नेवासा येथील कणगिरे कुटुंबावर हल्ल्याबाबत आरोपींवर 353 प्रमाणे गुन्हा दाखल करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं व या कुटुंबियांचा रस्ता खुला करावा या मागण्यांसाठी बहुजन समता पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं. यावेळी बहुजन समता पार्टी राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट, जिल्हाध्यक्ष शिवाजी बुलाखे, सीताराम शिरसाट, सतीश साळवे, पोपट शिंदे, कानिप भोसले, किरण कणगिरे, लक्ष्मण कणगिरे, भाग्यश्री कणगिरे आदी उपस्थित होते. आम्ही DYSP साहेबांकडे शेवगावमध्ये गेले असताना त्यांनी आम्हाला विचारलं, तुम्ही कशा करता आले? आम्ही म्हणलं, असा जो आपलं तिसगाव व नेवासा भागातील या प्रकरणाच्या विषय आलेला आहोत. ते म्हणे, तुम्ही दारू पिलेले आहेत आणि इथून जावा तुम्ही. आम्ही त्यांना म्हणलं, मेडिकल करा. तर मेडिकल ते म्हणे, आमच्याकडे वेळ नाही. तर आमच्यावर तिथं पण आरोप केले आणि हसण्यावर इथे घेऊन तिथून निघून गेले. आणि ड्रोनची जी व्हिडिओ शूटिंग झालेली आहे, ह्या व्हिडिओ शूटिंगच्या पोपट शिंदे यांनी विचारणा केल्याच्या नंतर त्यांना जातीवादक शिवीगाळ चौकामध्ये 400-500 लोकांमध्ये जातीवर शिव्या देऊन त्यांना तिथं अपमानित केलं. आणि ह्या पोलीस प्रशासनाने जर ह्या गोष्टीचा जर समजा शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. कारवाई केली नाही तर बहुजन समता पार्टी स्वस्थ बसणार नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण हे असंच चालू राहणार आहे. आम्ही घोगरगाव तालुका नेवासा येथील पीडित कुटुंब आहे. आमचं गेली 4-4.5 वर्षापासून रस्ता अडवलेला आहे. आम्ही वारंवार तहसील पोलीस कार्यालय SP ऑफिस इथं वारंवार तक्रारी अर्ज करून त्यांची फी भरून देखील आम्हाला रस्ता मोकळा केलेला नाही. आज आमचे जनावरं पैसे मरत आहे, लेकरं घरी शाळेतून घरी आहे, तहसीलदार येतात आमचा साया घेत नाही, काही नाही, आम्हाला फक्त पत्र देतात. खोटे पंचनामे करून तुमचा रस्ता खुला आहे असे खोटे पंचनामे करून आणि जो 2017 जो 2018 आदेश पारित झालेला आहे तो अद्यापही आज खुला झालेला नाही. तो रस्ताच आम्हाला मिळालेला नाही आणि त्या ठिकाणी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी देखील आलेला आहे. तो रस्ता करण्याचं काम देखील सरकारने तिथं सांगितलेलं आहे, पण हे पोलीस यंत्रणा किंवा तहसील कार्यालय किंवा पंच समिती हे तिथं काम होऊ देत नाही. त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे, पण त्या दबावापुढे आज आमचं कुटुंब संपत चाललं आहे. आज ते लोक आम्हाला मारण्याची धमकी ही तहसीलदारासमोर आणि पोलीस प्रशासनासमोर दिलेली आहे. आमची गाडी अडवली जाते, आमच्या लेकरांचं शिक्षण बंद आहे, याची दखल कलेक्टर साहेबांनी घ्यावा अशी मी विनंती करतो. आज या ठिकाणी अहमदनगर कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये नेवासा व पाथर्डी या ठिकाणी घडलेल्या प्रकाराच्या संदर्भात न्याय मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी आज उपोषणास बसलेलो आहोत. पाथर्डी येथे दिनांक 27 जानेवारी रोजी 4 नराधमांनी महिलांना शौचालयाला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी ड्रोनच्या सहाय्याने त्यांचं शूटिंग केलं आणि त्यांचे फोटो व्हायरल केले की काही माहीत नाही, यासाठी आम्ही पोलिसांकडे तक्रार केली व त्या आरोपींना डायरेक्ट पकडून आमचा कार्यकर्ता पोपट शिंदे यानं पोलीस स्टेशनमध्ये त्यांना हजर केलं. परंतु पोलिसांनी फिर्याद घेण्यासाठी उशीर केला आणि सदर आरोपीला पळून लावण्यास त्यांनी सहकार्य केलं. पकडून आणलेला आरोपी यांनी पळून लावला आणि त्यानंतर आम्ही आरोपींना अटक करण्यासाठी अनेक वेळा त्यांच्याकडे विनंत्या केल्या, त्यांना जिओ टॅगिंगचे लोकेशन दिले, परंतु खुलेआम हॉटेल आलिशान हॉटेलमध्ये ते आरोपी जुगार खेळताना आम्ही त्यांचे फोटो पोलिसांना कलेक्टर ऑफिसला SP हे पाठवले, जेव्हा टॅगिंग पाठवलं पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा कार्यकर्त्यांनी पोलीस यंत्रणेकडे आरोपीला अटक करण्याच्या मागण्या केल्या त्यावेळेस त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यावेळेस शेवगावचे पोलीस निरीक्षक श्री मुटकुळे यांनी फिर्याद घेण्यासाठी नकार दिला, नव्हे तर त्यांना फिर्याद घेण्यासाठी नकार दिलाच दिला. परंतु ज्या फिर्यादींवरच आम्ही केसेस दाखल करू अशा प्रकारच्या धमक्या देऊन एक पोलिसांनीच
बिहार जातो, बिहारच्या तत्वावरती पोलिसांनीच आमच्या दलितांवर अन्याय करण्याचं काम चालू केलेलं आहे। तेच आज आरोपी खुलेआम फिरत आहेत, आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर जीवाला आता धोका निर्माण झालेला आहे। आमच्या महिला खुलेआम त्या तिसगाव या ठिकाणी फिरू शकत नाही आहेत, त्यामुळं आमची प्रथमतः विनंती आहे की ते जे काही उपविभागीय जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत श्री सुनील पाटील हे सगळे त्या आरोपींशी मॅनेज झालेले आहेत, मुटकळे त्या आरोपींशी मॅनेज झालेले आहेत आणि महसूल यंत्रणासुद्धा सगळे मॅनेज आहेत। त्यामुळं आमची प्रमुख मागणी आहे की सदर या प्रशासनाला जे उपविभागीय जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यांना निलंबित करावं, मुटकळे पोलीस निरीक्षक मुटकळे यांना निलंबित करावं आणि ह्या आरोपींवरती वाढीव गुन्हे दाखल करावेत आणि त्यानुसार त्यांना अटक करावी। प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर।